अरे जेवण ज्यांनी बनवलं ते बजरंग पाटील, दीपक पाटील, बबलू असद्याचे बबलू, त्यांना संपूर्ण कमिटीला आम्ही धन्यवाद देऊ. जाऊया मॅचच्या दिशेने. दोन संघांमधील मॅच आपण पाहणार आहोत. इथून जर संघ जिंकेल तर पुढे सरकेल आणि पुन्हा एकदा आपण इथं 50+ ची मॅच होईल. त्यातून जर संघ जिंकेल तर 40+ बरोबर मॅच खेळ अच्छा दिसेल. ती शेवटची मॅच नाही, 50+ खेळाडूंनी कमाल केली, तिजेने काय बॅटिंग केली. वेळ पण गेला. नितीन काय हरकत नाही, म्हणून 50+ बोललं तर वेळ जाणार. चला 20 मिनिटाचा टाइम आहे. अमोल जरा लगेच लवकर जायचंय. सचिन पहिल्या सामन्याचा हिरो. सचिनने जबरदस्त बॅटिंग केली पहिल्याच मॅच मध्ये. बलाढ्य नवापाडा 40+ संघाला पराभूत केले. नाही श्याम पाटील देखील आले आहेत. नाही टीम आता नितीन मी ते म्हणाल ना किपिंगची साईड आपण किपर जो प्रश्न होता तो आता सुटलाय. कारण त्यांच्या माध्यमातून लेग बायज आपण लवकर मिळत नाही, चेंडू सोडत नाही. कशा प्रकारे ते कलेक्टिंग करतात. ज्याप्रमाणे भारतीय संघामध्ये महेंद्रसिंग धोनी, तसा आजच्या संघामध्ये श्याम पाटील. बरेचसे विक्रम त्यांच्या नावावरती आहेत. ते विक्रम सांगायला गेलो तर कोमल हिरवळे मला त्या वेळ संपून जाईल. चला लवकर केशव. केशव गोलंदाजी मार्कवर ऑन साईडला. क्षेत्रक्षण शॉर्ट फाईल लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग. एक मिडॉनला आपण क्षेत्रक्षण पाहू शकता, एक मिडविकेटला क्षेत्रक्षण पाहू शकता, एक क्षेत्रक्षण लॉंग ऑनला पण डीप मध्ये पाहू शकता. ऑफ साईडला शॉर्ट थर्ड मॅन गली, एक क्षेत्रक्षण कव्हर्स, डीप पॉइंटला आपण क्षेत्रक्षण पाहू शकता. सामना सुरू होते. केशव गोलंदाजी मार्कवर. साकेलला आपण पाहू शकता, अमोलला आपण पाहू शकता. संद पेनकडून हो पहिला चेंडू स्वीपचा लाजवाब फटका. पॉवर प्ले मध्ये आपल्याला फटका बघायला मिळतो. पॉवर पॅक फटका, चेंडू स्कोअर लेग सीमारच्या पार, चौकार. पहिल्या सामन्यात नव्हता अमोल, पण उशीर आला होता, पण आता बॅटिंग मिळते. पहिल्या चेंडू स्वीपचा लाजवाब फटका. केशवने दिशा आपण त्यावर बदलली, एड बदलल्यात आपल्या गोलंदाजीच. केशव गोलंदाजी मार्कवर. संद पेनकडून स्ट्रायकला अमोलला आपण पाहू शकता. पुणेचा स्वीपचा लाजवाब फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे, इथे धावाची संधी आहे. काय झालंय, केशवने मात्र चेंडू फील्ड केला. कदाचित डायरेक्ट हिट असेल. राजा जाधव बघा काय चपळ आहे. 50+ खेळतात, 40+ खेळतात, म्हणजे क्रिकेट. नितीनने मग सांगितलं ना, या खेळाडूचा जीव की प्राण आहे. नसा नसात रक्त, आपण बोलले नसा नसामध्ये क्रिकेट भिनलंय. आणि राजा जाधव बघा थकत नाहीये. 50+ ची खेळली, आता 40+ मधनं क्षेत्ररक्षण करतायत. मारुती म्हात्रे देखील थोडंसं एन्जॉय करतात स्पर्धा. आज थोडंसं थकले आहेत नितीन, पण ते म्हणतात मी क्रिकेटला अलविदा करणार. मला खेळाडू सांगतात तू खेळला नाहीस तर आम्ही क्रिकेट बंद करू. त्यामुळे त्यांना खेळणं फार गरजेचं आहे. चला खेळाडूंना विनंती, जरा आपण मैदानाच्या थोडंसं बाहेर नका. गोलंदाजी मार्कवर अरबीन येतो स्ट्रायकरला. आपण अमोलला पाहू शकता. 4 षटकांची मॅच आहे. पहिल्या षटकाच्या समाप्ती दर 9 धावा 9 चषार धावा कुठल्या आहेत अजदे 40+ संघाने. अरविंद संद पेंडकडून हा चेंडू हवे ते याला स्वीप करायचा होता. लिडिंग एज घेऊन चेंडू वेगाने चाललाय. फाईन लेग सीमारेषा पार. पंचांत इशारा काय तो चेंडू थांबलाय की चौकार. चौकार क्या बात है, क्या बात है.
संजय चौधरी यांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। सकाळपाड्याचे ते देखील मेंबर आहेत। लोकसंख्या वेगाने वाढते, कोमल आम्हाला माहिती देत आहे, तब्बल 17 धावा। अरविंद पण त्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर दिकडे मारा करतो, सलग तिसरा मारतो का पाहायचा आहे। स्वीप चला जेव्हा गॅप शोधलीये शॉर्ट लेग आणि आपण इथं पॉइंट लेगच्या मधून चेंडूला काढलंय, सलग तीन चेंडू तीन चौकार। सन प्रल्हाद काळे यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक मिळणार आहे। नाही अमोल पहिल्या सामन्यात बॅटिंग मिळाली नाही, ती कुठेतरी भरपाई करतोय। नाही अमोल हा प्रमुख फलंदाज आहे आजदी 40+ संघाचा, त्यामुळे त्याला माहिती आता इथून जर मी चांगली बॅटिंग केली सचिन पाटील देतील का? नाही दोन मैदानात सचिन आहेत, एक पंच सचिन म्हात्रे आणि सचिन पाटील। तसं काय वेगाने वाटतंय 21 अरविंद। हा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा स्वीप केलाय पण फटका फसला, यावेळेला मिडविकेटला झेल पकडलं तर बॅटर बाद सोमनाथ ने फलंदाज येतो तिसऱ्या क्रमांकावरती राम येतो। पहिल्या सामन्यात देखील आपण तो फारसा प्रभाव पाडू शकला नव्हता, पण आता पाहायचं इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय। अमोलने तर आपलं काम पूर्ण केलंय, त्याने तीन चौकार मारले सलग आणि धावा कुठल्या आपल्या संघासाठी तब्बल 18 धावांचं योगदान दिलंय, चांगला स्टार्ट करून दिलाय। अरविंदला यश मिळालंय, अरविंद पाटीलला बजरंग पाटील आजचे आचारी या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे। फटबकाला मिळाला वेळ, यावेळेला मिड ऑफ वरून छोटी लॉंग ऑफला मिस स्पीड झाले, दोन धावा होत आहेत का पाहायचं। सचिनने कॉल दिलाय, दोन धावा कंप्लीट केले, गुड रनिंग बिटवीन द विकेट। धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता, यावेळेला 23 धावा, दुसरं षटक प्रगती पथावर आहे। अरविंद गोलंदाजी मार्क शकला, राम पाटील दोनने खातं उगडलंय, तुमचे बंधुराज आता श्याम देखील आले आहेत संघामध्ये, त्यामुळे आज ते संघाची ताकद वाढली आहे। आज चेंडू ऑन साईडला फटका चांगला, स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून पाठवून दिले चेंडूला स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर, षटकार। थोडीशी संधी कमी देतोय, अरे चेंडू येणं फार गरजेचं आहे। चला चला चेंडू द्या लगेच, दिलाय विनोद पाटील पण तो चेंडू बघा। टॉससाठी यायचंय, चला आरसीसी डोंबवली आणि आपण पहिले तर अग्री कोळी भाईंदर संघ आरसीसी डोंबवलीचे कॅप्टन आले आहेत। षटक संपलंय सचिन, आता एक ओव्हर नंतर ना जुना बॉल येईल, दोन ओव्हर झालेत। बजरंग पाटील या, आज तुमची मेजवानी आम्हाला बघायला मिळाली आणि खायला देखील मिळाली। संजय चौधरी यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण टॉस करायचं, चार षटकांची मॅच आहे। नाही मला वाटतं जेव्हा मोठा गाव संघ खेळेल तेव्हा हा 50+ संघ देखील राजीव पाटीलचा खेळला पाहिजे, म्हणजे माणिक पाटील त्यांना उभं केलं सांगतील जुळे बंधू आहेत। टॉस कोणी जिंकलायस? यस अग्री कोळी हिरा भाईंदर संघाने टॉस जिंकलाय। चांगला चेंडू गती परिवर्तन केला, यावेळेला सरळ चेंडू निघून जातोय, कॉट बॅनचा अपील केलं जातंय।
डॉट चेडूची समाप्ती अरविंद षटक संपले तर मनोज आले त्यांचे बंधुराज राईट आर्म ओव्हर दिकडनं मारा करतायत. सकल सचिन पहिल्या सामन्याचा हिरो डान्सिंग डाऊनच्या मध्ये फटका सूर्यके या वेळेला डॉनोने चेंडू चालला लॉन्ग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. कुठ्रो शिवाजी आहेत तिथे धाव संख्या दाखल करते आपण पाहू शकता. 40 प्लस संघ प्रथम बॅटिंग करतोय. 30 धावा मनोज तुराम ओ खोदून काढला चेंडू या वेळेला सरळ बॅटने जोपर्यंत लॉन्ग ऑनला चेंडू फीड होईल. दोन धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. राम धावतायत सचिनला देखील धावावं लागतंय. सचिन धावतायत रामला देखील धावायला लागतंय. 32 धावा धावफल करते आपण पाहू शकता. 30 षटक प्रगती पथावर आहे. काटाई संघाने देखील बलाढ्य वाकलन संघाला पराभूत केलं होतं पहिल्या सामन्यात. फटका चांगला या वेळेला क्षेत्ररक्षक आहे लॉन्ग ऑफला झेलची शक्यता आहे त्याच्याकडून झाली चूक. पंचांचा इशारा काय येतोय. वन बाउंड चेडू सीमारेषा पार गेला. अजून आम्ही काही सूचना केल्या नाहीत. सचिन सांगा षटकार आहे की चौकार आहे. चौकार धावफल करते आपण पाहू शकता. वेगाने वाढतायत. राम चांगली बॅटिंग करतोय. पहिल्या सामन्याचा अपयश धुऊन काढलाय. 36 धावा धावफल करते आपण पाहू शकता. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. मनोज राईट आर्म ओव्हरकडनं मारा करतोय. स्ट्रायकरला राम पाटील खूप चांगली बॅटिंग करतोय. ओ चांगला चेंडू फ्लिक केला या वेळेला. खूप चांगला बॉटमनचा वापर केला. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे जर चेंडूला फीड करतोय. अरविंद थोडासा वेळ घेतोय. दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या वेगाने वाढते. 38 धावा धावफलकाती लागले आहेत. दोघांमध्ये तर चांगली पार्टनरशिप बघायला मिळते. आक्रमक अशी बॅटिंग केली होती रामच्या माध्यमातून. मनोज तुराम फुल टॉस आहे. ऑन साइडला टायमिंग चांगलं होतं. क्षेत्ररक्षक आल्यात. अरविंदने प्रयत्न केले. वन बाउंड चेडू सीमारेषा पार चौकार. सचिन धावा कुठले आहेत. 13 आल्या त्या षटकात. खेळाडू थोडस जलपान करतायत. अंदाज येतो या वेळेला. वैयक्तिक पहिल्या संघात अंतिम षटक घेऊन तकदीर येतोय. चला जरा फास्ट फास्ट खेळायचंय. सचिन मात्र जरा खेळाडूंना सूचना द्या. चार वाजून 30 मिनिट आणि 45 सेकंद. तकदीर सचिन शपल होऊन ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. बघा काय प्रामाणिकपण आहे. स्पोर्ट्समॅनशिप बघा किती चांगली आहे. कॅच झाल्यात लगेच त्यांना बॅटची कडा लागली आहे. पंचांकडे पाहत देखील स्वतः हात वरती करून बाहेर निघतायत. सचिनचे आपण प्रामाणिकपणासाठी एकदा टाळ्या झाल्याच पाहिजेत. नाही जबरदस्त असे खेळाडू पाहिजेत. नाही तर नितीन काही खेळाडू काय सांगतात. नाही समालोचक बोल. अरे बाबा कट लागली तर निघ ना बाहेर. मग कशाला उगच. सचिन तेंडुलकरला बघा स्टीव बकनरने त्याच्या कारकिर्दीत 10 वेळा आउट दिला नसताना सुद्धा. पण कोमल हिरवळे पत्रकारांनी त्याचे आपण इथं विचारपूस केली. तो म्हणाला नाही मला पंचांबद्दल काही बोलायचं नाही. मी पंचांना देव मानतो. पण आत्ताचे खेळाडू जर पंचांनी असं खोटं आउट दिलं म्हणजे संध्याकाळी बघतो. नवीन बॅटर रवी येत आहेत. काय गोलंदाजी केली पहिल्या मॅचमध्ये. तकदीरला यश मिळाले. संख्या आपण पाहू शकता या वेळेला 42. तकदीर
वैयक्तिक पहिल्या संघाचं शेवटचं षटक स्लोगरचं हानामारीचं षटक घेऊन आलाय. राईट आर्म उहर्दकडनं मारा करतो रवि गायकरला आपण पाहू शकता. रवि मुठे देखील त्यांच्याकडे ऑप्शन एक आक्रमक बॅटर आहे. हो चांगला चेंडू डान्सिंग डाऊनच्या पद्धतीने खेळत या वेळेला थोडासा गती परिवर्तन केला पडला चेंडू थोडासा बाहेर निघालाय. डॉट चेंडूची समाप्ती. तकदीर चांगली गोलंदाजी करतो आतापर्यंत. तकदीर एकदा डान्सिंग डाऊनच्या लॉफ केलाय. झेलची शक्यता आहे. सोमनाथ चूक होणार नाहीये. बॅटर बाद शिवाजी तिथे सोमनाथ आपण म्हणजे मिड विकेटला आहेत. चला लावून नवीन बॅटर लवकर पाठवा. चला रवींद्र जरा लवकर. रवींद्रच्या टी शर्ट गोट्या नावे. नितीन कालनेचे बंधुराज. रवींद्र जरा लवकर जा. रवींद्रने आज नाही हल्ली फिटनेसकडे भरपूर लक्ष दिलंय. नाही जबरदस्त त्यांनी फिटनेसकडे आधी लक्ष दिले असते मला वाटतं आणखीन स्लिम झाले असते. तीन कळण भात करपून गेल्यानं पाऊस पडून काहीच फायदा नाही. दोन चेंडू दोन षटकार मारले तर 500 रुपयाचा पार्श्वक नितीन काळ यांच्याकडून. त्यांना माहिती आहे ना घरातला पैसा घरातच जाईल. तकदीर चांगला चेंडू या डाला डाऊन टी ग्राउंड मिडॉनला चेंडू चालला. याला लोंगॉनला जेव्हा चेंडू फीड होईल ना आता संधी अजूनही संधी ती पण सच राम मात्र मिळू देणार नाही त्यांना पैसे. दस संख्या धावपळ करते आपण पाहू शकता. एक ने पुढे सरकते 43 अंतिम बॉल दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. तकदीने षटकात चांगली गोलंदाजी केली. आता पाहिजे दोन चेंडू कशा प्रकारे फेकतोय तकदी. ऑन साईडला टायमिंग चांगला होता. फ्लिक चालला जेव्हा फटका राजेश आले त्यांच्या हातातून चेल निसटलाय आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. या वेळेला षटकार. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. या वेळेला 49. सचिन चेंडू आणायला गेलाय. सचिन म्हात्रे असल्याने मैदानात काहीतरी वेगळ्या घटना घडतच असतात. अंतिम चेंडू बॅकफुट गेलाय. स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे महाराज. चूक होणार नाही. बॅटर बाद. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. वेळेला पहिलं सत्र संपलंय. अजदे 40+ संघाने धावा केल्या. धावफल करते आपण पाहू शकता. वेळेला 50 विन पाहिजेत. 49 झाले आहेत आणि 50 धावांचं लक्ष आहे. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या डी आमच्या साथी समालोचक नितीन गायन यांच्याकडे. धन्यवाद.
चार ओवर ची मैच है, बैटिंग चला आरसीसी ची फील्डिंग असेल। सलामी जोड़ी अरविंद ज्याने पहले मैच में 37 रन्स केले होते, राजेश पाटील आणि अरविंद पाटील ही सलामी जोड़ी आपल्या पाहायला मिळते। चार षटकर मध्ये 50 धावा चेस करायचे म्हणजे 12.50 च्या सरासरीने धावा करायचे। गोलंदाज महेंद्र म्हात्रे, रवि मोटे, रवि गायकर आणि आता मात्र निवृत्ती पाटीलचा कदाचित वापर होईल न्यूझीलंड जर्सी मध्ये। ज्यावेळी ग्रामीण असोसिएशनच्या स्पर्धा होतील त्यावेळी तुम्हाला टी शर्ट कंपल्सरी असतील लक्षात घ्या। चला चला मॅच सुरू करा, सचिन टाइम अलर्ट करा, यानंतर दोन मॅचेस आहेत, 6 वाजता अंधार होतो। रमेश सर जुना चेंडू जमा करा ना, राजेश पाटील आणि अरविंद पाटील आणि पहिले षटक घेऊन येतात महेंद्र म्हात्रे। जुना चेंडू जमा करा सचिन म्हात्रेकडे, फास्ट फास्ट 20 मिनिटात मॅच संपवायची आहे। दोन खेळाडू सबस्टिट्यूट फील्डर आहेत, श्याम पाटील सुद्धा बघा कम बॅक करत आहेत ड्रीम अकॅडमीचे सर्वे सर्वा। चला बेस्ट ऑफ लक, मॅच सुरू करा, कोणत्याही प्रकारचं वेळ वाया जाता कामा नाहीये। पहिला चेंडू आणि पहिला चेंडू उंच गेलाय, रवी मुटे तिथे, त्यामुळे चूक होणार नाहीये। महेंद्र म्हात्रेच्या खात्यामध्ये पहिली विकेट, राजेश पाटील शून्यावरती बाद, नवीन बॅट्समॅन लगेच पाठवायचे। बाहुबली काटे संघाचे या सीझनचे 2023-24 चे ते उत्कृष्ट फलंदाज आहेत। पन्नासचं टार्गेट आहे बळू, शून्यावरती पहिला धक्का लागलाय काटे फोर्टी प्लस संघाला। संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचा गावचा संघ आज भाई संघामध्ये जरूर नाहीये, थोडस इलेक्शनचं शेड्यूल आहे। माझा संघाला त्यांनी पाठवून दिलं आणि पहिल्या मॅच मध्ये वाकलं संघाला त्यांनी पराभूत केलं, आज जे संघाने नवापाडा संघाला पराभूत केलं। हा चांगला चेंडू होता आणि तितकंच चांगलं इंस्ट्रक्शन बघा अमोल बागुले देश यांच्या मागे, मास्टर माइंड खेळाडू आहेत। भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची त्यांनी सेवा केली, आज संघाची सेवा केली आहे। शहरी क्रिकेट ते खेळतात, आता 40+ खेळतात आणि 50+ सुद्धा आता ते खेळतात। महेंद्र राईट मोर द विकेट, फुल टॉस बॉल होता, गॅप मध्ये खेळतात वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने, गॅप मधनं चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, मनोज पाटीलच्या बॅट मधून पहिला चौकार। प्लस आहेत जगदीश पाटील आमच्या व्यासपीठावरती आहेत, 53 मला माहित नव्हतं, मग त्यांच्याशी चर्चा केली की 53 वय, फिटनेस तुमचा चांगला पाहिजे, वयाची क्रिकेटसाठी वयाची मर्यादा नसते असं म्हटलं जात। महेंद्रच्या तिसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय, हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळत आहेत। दोन धावा इथे मिळालेत मनोजच्या खात्यामध्ये, धावसंख्या 6, मनोज वैयक्तिक 6 वरती बॅटिंग करतोय, टार्गेट या मॅच मध्ये 50 आहे। चार चेंडू मध्ये 6 धावा आल्यात, पहिल्या 2 चेंडूवरती एकही धाव नव्हती, पहिल्या चेंडूती विकेट, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉल वरती चौकार, चौथ्या चेंडूवरती दुहेरी धाव। इथे चेंडू हवेत आहे, सचिन पाटील ने सोपा झेल ड्रॉप केला आणि झेल कोणाचा सोडलाय तर मनोज पाटीलचा, आता बघा हा किती मागात पडेल आज दे टीमला। कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच, झेल थोडासा कठीण होता
मतलब झेल पर्यंत पोहोचले होते सचिन, त्यामुळे झेल पकडणं गरजेचं होतं. 8 धावा धापल कधी लागल्यात, कधी मनोज पाटील काटे संघाचा बाहुबली म्हणून त्याला ओळखला जातं, सिक्सर किंग आहे तो, कधी आक्रमक होऊ शकतो या मॅच मध्ये. पुन्हा तोच क्षेत्ररक्षक आहे, आता चूक होणार नाहीये सचिन सांगतायत. आधी एक झेल सुटला तो थोडासा कठीण होता, मात्र हाही झेल कठीण होता, मात्र आता सोडणार नाही, कारण विकेट कोणाची आहे, तर मनोज पाटील वरची 8 वरती दुसरा धक्का. धावा 8 धावा झाल्यात, 18 बॉल मध्ये अजून 42 करायचे आहेत. दीपक पाटील, अच्छी जी मेजवानी तुम्ही खाल्ली सर्व खेळाडूंनी, त्याचे बनवणारे दीपक पाटील यांचं आगमन झालं, त्याला विनंती असेल या, खूप चांगली मेजवानी होती दीपक पाटील, त्यासाठी तुम्हाला खरंच धन्यवाद. संपूर्ण आमच्या टीमच्या वतीने आयोजक विनोद पाटील यांच्याकडून खास करून तुम्हाला धन्यवाद, असं सहकार्य असू द्या. उद्याही सर्व टीम्सला जेवणाची व्यवस्था आहे, पद्माकर देसले उद्याचे अन्नदाते. चला फास्ट, वेळ नाही आपल्याकडे, दोन मॅचेस आहेत त्यानंतर, कारण खेळाडूंचं सहकार्य खूप गरजेचं आहे. गोलंदाज रवी मोठे येत आहेत, बघा जोपर्यंत अरविंद आहेत तोपर्यंत विजयाच्या आशा आहेत काटेही 40+ला. 18 मध्ये 42, पंचांच्या भूमिकेत सचिन मात्रेत, रमेश मात्रेत, इथे एक फटका चांगला मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थ्रो फेकी चांगली आहे, रनआउटचा धोका, सचिन मात्रे यांचा इशारा, फलंदाज ओ यू टी रनआउट, एकही चेंडू न खेळता सोमनाथ शून्यावरती बाद. थ्रो फेकी बघा किती चांगली, आणि कलेक्शन किती चांगलं होतं रवी मोठे यांचं, दोन रवी एकत्र आले आणि त्यामुळे सोमनाथला आता बाहेर जावं लागेल. नवीन फलंदाज सँडी येत आहेत, सोमनाथ नाराज आहेत, एकही चेंडू न खेळता ते रनआउट झालेले आहेत. रवी अकूट टप्प्याचा बॉल, टायमिंग झालं नाहीये, सचिन पाटील आहेत त्यामुळे चूक होणार नाहीये. या मॅच ची गोल्डन विकेट मिळाली रवी मुटेला, अरविंद पाटील पहिल्या मॅचचा हिरो, या मॅच मध्ये स्वस्तात बाद. या थोडस अडचणीत सापडलं आता काटे 40+ संघ, कारण आज संघाने बाळू पाटील ज्यावेळी टॉस जिंकला बॅटिंग घेतली, मलाही थोडासा प्रश्न पडला होता की बॅटिंग का घेतली पहिली, मग कदाचित अमोल यांनी सांगितलं की या खेळपट्टीवर धावा चेस करणं थोडस कठीण आहे. दोन्ही टीम्स आमच्या समोर या, आरसीसी डोंबिवली आणि आग्रीकोळी भाईंदर. आरसीसी डोंबिवली तुमची फिल्डिंग आहे, लक्षात घ्या जशी मॅच संपेल तुम्हाला फिल्डिंग लगेच लावायची आहे, आणि आता पॅनलाइज केलं जाईल लक्षात घ्या. आणि आग्रीकोळी भाईंदर 50+ आमच्या समोर येऊन थांबायचे प्लीज. इथे फक्त जनरल टच केलंय, श्याम पाटील यांना चेंडू अजूनही मिळाला नाहीये, मग थ्रो फेकी चांगली आहे, दोन धावा मिळतील. अकरा धावा झालेत, राजू पाटील आमच्या मुख्य व्यासपीठासमोर यायचे. राजू पाटील टीमला घेऊन या लवकर, वेळ आपल्याकडे कमी आहे. हा चेंडू कार्पेटच्या सायने खेळत आहेत निवृत्ती पाटील, बघा पिंट्यात येत आहेत, रेग्युलर क्रिकेट सुद्धा ते भरपूर खेळत, आता 40+ मध्ये त्यांनी कमबॅक केलंय आणि एक चांगले गोलंदाज सुद्धा आहेत. आज सकाळच्या पहिल्या मॅच मध्ये रवी गायकर यांनी जबरदस्त गोलंदाजी केली, मॅचला टर्निंग पॉइंट काय होतं तर रवी गायकर यांचं जे षटक, फक्त थोडस फास्ट घ्या, आम्हाला दोन मॅच कव्हर करायचे काही करून प्लीज. इथे फटका चांगला आहे,
दोन धावा मिळालेत, षटक संपलेले आहे, दोन षटकात धावा झाल्या त्या फक्त 14-12 चेंडू 36 ची गरज. रेडी राहायचे अग्री कोळी भाईंदर 50+ आपली बॅटिंग आहे टॉस जिंकल्यात आणि आरसीसी डोंबिवली आपली फिल्डिंग आहे राजा जाधव. जशी मॅच संपला आपण लगेच 50+ मुंबई असोसिएशनचे अध्यक्ष राजू पाटील चाय तुम्ही घ्या. तुमचं संदप नगरीमध्ये हार्दिक स्वागत. स्वर्गीय माणिक पाटील स्मृती चषक, माणिक पाटील साहेब आपल्यामध्ये आज नाही आहेत, विनोद पाटील आणि शशिकांत पाटील यांचे पिताश्री आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. तिसरं षटक घेऊन त्यात गोलंदाज रवी गायकर. आज ते 40+ संघ तुम्ही पाहिला तर कोच सुरत चौधरी आहेत, सुरत चौधरी उर्फ भाऊ बाळू आज कोचच्या भूमिकेत आहेत, त्यामुळे संघाचे मानदी सकळपाडाचे अध्यक्ष सुद्धा आहेत. सुरत चौधरी या चहा घ्या जरा. विनोद पाळी सुद्धा सकळपाडामध्ये आहेत आणि विनोद बाळू ज्यावेळी आमच्याशी चर्चा करत होते सुरत चौधरी, त्यांनीच चर्चा केली की रवी गायकर या खेळपट्टीवर गोलंदाजी करू शकतात, म्हणजे त्यांना अनुभव आहे. सकळपाडामध्ये रवी गायकर सुद्धा भरपूर वर्ष खेळलेले आहेत. 11-36 इथे मात्र हलके हाताने खेळत आहेत. रवींद्र कांत तिथे 10 चेंडूमध्ये आता 35 करायचे आहेत. आव्हान थोडस कठीण झाले. अकुट टप्प्याचा बॉल होता, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. दोन धावा मिळाल्यात. बरेचसे खेळाडू अनुपस्थित, मगाशीच त्यांचा मी उल्लेख केला, प्रल्हाद खान, घनश्याम, सुभाष पाटील, राजू जोशी सारखा मुख्य गोलंदाज राजू जोशी नाहीये बघा संघामध्ये बळू. त्यामुळे कमी वाजेल, मात्र रवी गायकरने त्यांची कमी भरून काढली. आज चांगली गोलंदाजी केली. फलंदाज त्रिफळाची दूत आहेत, हेमंत दरे नाहीयेत संघामध्ये. का सुभाष पाटील वार्षिक संमेलनाला उपस्थित होते मात्र आज संघामध्ये नाहीयेत. महेंद्र वात्रे राम पाटील यांचं कौतुक करेल, त्यांनी सांगितलं की खेळायचं, खेळाडू कमी आहेत, हरकत नाहीये, मॅच आपल्याला खेळायची, सीझनची पहिली स्पर्धा असेल, प्रॅक्टिस नाहीये. मात्र राम पाटील निश्चय केला म्हणजे आपण खेळायचंय आणि खेळले नाही फक्त, खूप चांगले खेळले. आता दुसरी मॅच आहे, तिथेही ते विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत. तकदीर आलेत. हा चांगला चेंडू होता. सचिन म्हात्रे बघा पंचांच्या भूमिकेत आहेत आणि पंच कोणाला नेमावं? बाळू पाटील ज्यांनी क्रिकेट खेळले, रमेश म्हात्रे हे नाव भरपूर चर्चेत राहिले. मेकया नावाने ते जरी प्रसिद्ध असतील पण ज्या युट्यूब सुविधा नव्हत्या, रमेश म्हात्रे यांची गोलंदाजी पाणी एक पर्वणी असायची. सुभाष म्हात्रेचा मी उल्लेख करेल. इथे मध्ये तकदीर काय करतायत? थोडासा टेस्ट क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय, हरकत नाहीये. तीन जबरदस्त 3 धावा दिल्यात फक्त रवी गायकरने. बघा त्या शेवटच्या षटकात श्याम पाटील येत आहेत का गोलंदाजी करायला, आणि आले तर माझ्याकडे हॅट्रिकसाठी 1000. श्याम पाटील हॅट्रिक घेतली तर माझ्याकडनं 1000 रुपये. निवृत्ती पाटील उर्फ पिंट्या रेग्युलर क्रिकेट सुद्धा भरपूर खेळलेत. चाय घ्या, सुंदर आहे चाय. हर्ष बघा, हर्ष रवी मुठे सुद्धा खुश आहेत, कारण पप्पाने आज चांगली गोलंदाजी केली आहे. नाही हर्षने सांगितलं ना, संध्याकाळी तुम्ही या घरी, आमच्या आमंत्रण केलंय आज दे 40+ला. पहिला चेंडू वाईट आहे. पिंट्याला तुम्ही पाहताय न्यूझीलंड जर्सी मध्ये. निवृत्तीला विकेट मिळेल का? श्याम पाटील काय करतायत? मग अशी म्हणून तर बाळू पाटीलने उल्लेख केला, बघा श्याम पाटील यांच्या हातात चेंडू गेला तर दुसरी रन घेतली पण नाही, भीती असते ना मनामध्ये. जशी मॅच संपेल आरसीसी डोंबिवली आपण लगेच फिल्डिंग लावायची, वेळ कमी आमच्याकडे. फटका चांगला आहे, कव्हरच्या वरून पाठवून दिलाय. बघायचा पंचांचा इशारा काय येतोय, चौकार की षटकार? सचिन म्हात्रे यांचा इशारा चौकार. सचिन म्हात्रे सुद्धा थोडेसे शांतच दिसत आहेत, कदाचित त्यांना चाय दिल्यानंतर एक ऊर्जा मिळेल. नाही बॉल, बॉल जुना चेंडू द्यायचे.
नाही बोलू असा थ्रो केला ना अजून दोन मॅचेस आहेत निवृत्ती गोलंदाजी मार्कवर इथे मात्र तकदीरचा एक वेगळा फटका खेळायचा होता मला वाटतं हेलिकॉप्टर उडवायचा होता त्याला महेंद्र मात्रेत आम्ही नेहमी सांगत असतो क्रिकेटमध्ये तुमच्याकडे निश्चय पाहिजे आत्मविश्वास पाहिजे चांगलं खेळायचंय चांगलं कामगिरी करायचे टीमसाठी खेळायचंय गावासाठी खेळायचंय या सर्व गोष्टीचा तुम्ही विचार केला की त्यानंतर तुमचा खेळही चांगला होतो तिथे रवी मुटेकडनं थोडीशी मिसफिल्डिंग आहे मात्र या चौकाराचा फारसा नुकसान असदे 40+ होणार नाहीये वेताळेश्वर क्रिकेट संघ असदे 40+ सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल करतोय धावसंख्या आपण पाहिली तर 27 अजून 23 धावांची गरज आहे चेंडू शिल्लक आहे ते दोन चेंडू शिल्लक आहेत दोन चेंडू 23 महेंद्र मात्रे बघा लॉंग आपला खुश आहेत कामगिरी चांगली आहे संघाची प्रमुख 4-5 खेळाडू संघामध्ये नसता नाहीये संघ सेमीफायनलमध्ये दाखल होता आणि पहिली स्पर्धा खेळतोय बाळू सराव सुद्धा नाहीये कारण की असे म्हटल्यानंतर बाळू मैदानाला नेहमीच एक पेंढारकर मैदान आहे तिथे खड्डे आता भरपूर झालेत आणि आता अग्री उत्सव येईलच ना बाळू पुढच्या महिन्यात शिवाजीने शेवट मात्र गोड केलाय षटकार मारत असताना मात्र असदे 40+ संघ पोहोचलाय सेमीफायनल मध्ये आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 26 धावांची खेळी करणारा राम पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राम पाटील राम षटकार मारतो लांब राम पाटील या मॅन ऑफ द मॅच फिल्डिंग लावा आरसीसी डोंबिवली प्लीज लवकर लावा तेजा भाई थोडस सहकार्य करा वेळ कमी आपल्याकडे 4 ओव्हरची मॅच आहे अंदर लवकर होतो सचिन मात्र या कम इयर